मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे आणि ठाणे इथे सायकॅट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते. आज मी तुम्हाला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर जे OCD याबद्दल जे उर्वरित भाग आहे जे Part 2 याच्याबद्दल माहिती देणार आहे. पहिल्या भागात Part 1 आपण पाहिलं की OCD ची कारणं काय किंवा OCD म्हणजे काय किंवा त्याच्यात वेगवेगळे प्रकार काय. आता मी तुम्हाला त्याच्या पुढची माहिती देणार आहे. तर OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या आजारामध्ये बरेचदा दैनंदिन आयुष्यावर पेशंट्सचा भरपूर फरक पडतो. तीव्रतेनुसार त्याला आपण म्हणू शकतो. पण काही कंडिशन्समध्ये जेव्हा अगदी मामूली त्रास असतो तेव्हा फारसा फरक पडत नाही. पण जर त्याची तीव्रता वाढली किंवा त्याचा त्रास वाढला तर आयुष्यावर त्याचा भरपूर परिणाम होऊ शकतो. त्याच्यावर काय होतं की हे विचार आले की कंटिन्युअस व्यक्ती त्या विचारांमध्येच गुरफटलेली असते. जे सेल्फ ऍब्झॉर्ब त्या विचारांशिवाय दुसरा काही विचारच डोक्यामध्ये नसतो. एकच एक विचार कंटिन्युअस डोक्यामध्ये सुरू असतो. मग त्यामुळे काय होतं की अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब असतं. आजूबाजूला काय सुरू आहे काय नाही याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. किंवा चिडचिड भरपूर वाढून जाते कारण बाकी काही करायला स्कोपच उरत नाही. हा जो विचार आहे हा त्रासदायक असतो. हा नको असलेला विचार असतो पण तो मनात येत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲक्शन्स कराव्या लागतात. त्याच्यामुळे चिडचिड भरपूर वाढते. राग खूप वाढतो किंवा बरेचदा ॲग्रेशन पण येतं त्या विचारांमुळे. आपली प्रोडक्टिव्हिटी कमी होऊन जाते कामाची कारण विचार आले की आपली मेजॉरिटी ताकद जी असते किंवा आपली मेंदूची ताकद जी असते या विचारांमुळेच संपून जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी भरपूर कमी होऊन जाते. आपली एफिशियन्सी पण कमी होऊन जाते. खूप थकल्यासारखं वाटतं. वीकनेस वाटतो. या विचारांमुळे झोप येत नाही बऱ्याच लोकांना आणि बेचैन राहतात. घाबरल्यासारखं होत राहतं आणि फॅमिलीवर पण याचा इम्पॅक्ट म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यावर पडतोच आपल्या कामावर पडतोच आणि फॅमिलीमध्ये सुद्धा पडतो. बरेचदा मॅरेजमध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. हजबंड किंवा वाईफ दोघांपैकी ज्याला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे दुसऱ्या म्हणजे स्पाऊसला त्याचा त्रास होतो. आता समजा वाईफला हा प्रॉब्लेम आहे तर तिच्या स्वच्छतेमुळे किंवा तिच्या या कंटिन्युअस वारंवार ॲक्शन्समुळे घरातील फॅमिली मेंबर्स त्यांच्यावर इफेक्ट येतो. त्यांना सगळं ते जसं ती करते त्याचा त्रास होतो किंवा ती जे करते ती त्यांना पण करायला लावते. म्हणजे अति स्वच्छता करायला लावणं किंवा पर्टिक्युलर काही ॲक्शन्स ती करत असेल तर त्याच ॲक्शन्स घरच्यांना पण करायला लावणं. त्याच्यामुळे नवरा बायकोमध्ये वाद वाढतात. मुलांवर पण याचा फार परिणाम होतो आणि त्यांना पण आपल्या आईवडिलांच्या वागण्याचा राग यायला लागतो किंवा हळूहळू ती मुलंसुद्धा तसंच वागायला लागतात आपल्या आईवडिलांसाठी. आता याच्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये OCD बरोबर काही दुसरे पण मानसिक त्रास सुरू होतात. जसे की सोशल फोबिया किंवा सोशल एन्झायटी. लोकांमध्ये जाण्याची हिंमत होत नाही किंवा लोकांमध्ये गेलं की यांचं काहीतरी वेगळं सुरू असतं त्याच्यामुळे त्यांना लाज वाटते आणि त्याच्यामुळे ते अवॉइड करायला लागतात. इंटरॅक्शन लोकांशी कमी करतात. सोसायटीमध्ये जाणं कमी करतात. त्याच्यामुळे सोशल फोबिया त्यांच्या मनात निर्माण होतो. दुसरं म्हणजे डिप्रेशन बऱ्याच लोकांना येतं. अशा वागणुकीमुळे किंवा हे विचार जे येतात यांनी त्रास झाल्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की अरे या विचारांमुळे जगून काय फायदा आहे किंवा या विचारांमुळे माझं आयुष्यच संपून गेलं आहे. हेल्पलेस वाटतं या विचारांमुळे किंवा या ॲक्शन्स जे आपण करतो याला अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे आयुष्याला काही अर्थ नाही आहे. आपण कुठे चाललो आहे आपण काय करतो आहे याचे विचार त्यांच्या मनात यायला लागतात आणि त्याच्यामुळे बरेच लोकांमध्ये असं जाणवलं आहे की आत्महत्येचे पण विचार यायला लागतात की जगून काय फायदा.
याचबरोबर एन्झायटी प्रॉब्लेम्स काही लोकांना सुरू होऊन जातात. घाबरल्यासारखं होणं, बोलायची हिंमत न होणं लोकांमध्ये, किंवा बऱ्याच लोकांमध्ये झोपेचे इन्सोमनिया सुरू होऊन जातो, झोपच येत नाही आणि त्याच्यामुळे त्रास वाढतो. तर ही काही मानसिक लक्षणं किंवा मानसिक आजार आपल्याला दिसतात ओसडीबरोबर. आता याची ट्रीटमेंट काय? परत तोच आपला जो नेहमीचा विचार आहे की सायकॅट्रिस्टची मदत घ्यायची का, तर परत तोच मी मुद्दा मांडेल की जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होत असेल किंवा त्या प्रॉब्लेममुळे जर तुमचं आयुष्य डिस्टर्ब होत असेल तर नक्कीच सायकॅट्रिस्टची मदत घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर मेडिकल ट्रीटमेंट घेणं आणि दुसरं म्हणजे सायकोथेरपी, याची पण मदत घेणं. नुसतं बरेचदा मेडिकल ट्रीटमेंटनी फारशा लोकांना फरक पडत नाही, दोन्हीची जोड असेल तर त्याचा इफेक्ट चांगला येतो. तर काही असे मेडिसिन्स आहेत की जे याच्यावर चांगला परिणाम देतात, इफेक्ट पॉझिटिव्ह आपल्याला मिळतो. आणि त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग किंवा कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये मुळे डिसेन्सिटायझेशन किंवा रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन अशा काही काही गोष्टी थेरपीमध्ये शिकवल्या जातात, ज्यामुळे पण आपल्याला त्या गोष्टीला कोपअप करण्याकरता मदत होते. तर ही झाली थोडक्यात ओसीडीबद्दलची माहिती. या आजाराबद्दल किंवा याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 9503309619. नमस्कार.